नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे। तर फ्रेंड्स, आज आपण स्लीव्ज कटिंग कशी करायची ते पाहूया आणि 3/4 स्लीव्ज आपण कट करूया। म्हणजे सहसा उंची जी आहे ती तुमच्या कोपऱ्यापर्यंत असते क्वार्टर स्लीव्जची, तर सपोज असते 14 इंच 15 इंच पर्यंत। तर फ्रेंड्स, ती क्वार्टर स्लीव्ज आपण कट करून घेऊया। आता सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर जो आहे तो डबल फोल्ड करायचा आहे। डबल फोल्ड ठेवलेला आहे, ते पाहू शकता तुम्ही। आणि बंद साइड जी आहे ती माझ्या डाव्या हाताने ठेवलेली आहे, उलट्या हाताने, आणि सरळ सुलट्या हाताने उजव्या हाताने मी ओपन साइड ठेवलेली आहे। तर आपल्याला ज्या साइडने बंद साइड आहे त्या साइडने उंची मोजायची आहे। तर इथे उंची मोजायची आहे। सपोज जर स्लीव्ज तुमच्या 14 इंचाच्या असतील तर 1 इंच एक्स्ट्रा मोजायचं आहे, 13 इंचाच्या असतील तरी 1 इंच एक्स्ट्रा मोजायचे आहेत। जितक्या पण साईजमध्ये स्लीव्ज असतील तितक्या साईजमध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे। तर सपोज 13 इंचाची स्लीव्ज आहे तर मी इथे 14 इंच मोजलेलं आहे। 3/4 स्लीव्ज आहेत, फक्त कोपऱ्यापर्यंत असतील। यापेक्षा जास्त जर अंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे जास्त मोजू शकता। तर इथे 14 इंचावर मी एक मार्किंग करते। तर इथे 14 इंचावर एक मार्किंग केलेली आहे। आता आपण आरमोल किती घेतलाय तो पाहायचा आहे। आरमोल जितका पण घेतलाय तुम्ही, सपोज आरमोल 6 इंच ठेवलेला आहे तर आरमोल मध्ये आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे आणि पुन्हा 1 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी मिळवायचं आहे। म्हणजे पूर्ण टोटल आपल्याला 4 इंच मोजायचं आहे, 4 इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे। तर 6 मध्ये आपण 4 जर मिळवले तर होत आहे 10 इंच, आणि 1/2 इंच जो आहे तो शिलाई मार्जिनसाठी ठेवायचा आहे। म्हणजे 1/2.5 इंच आपल्याला पूर्ण मार्जिन घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगते की आपल्याला आरमोल जो आहे, सपोज 6 इंच जर आरमोल तुमचा असेल तर त्यामध्ये आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा ठेवण्यासाठी मिळवायचा आहे आणि 1/2 इंच मार्जिनसाठी ठेवायचं आहे। म्हणजे 1/2.5 इंच टोटली होऊन जाते। तर 1/2.5 इंच आपल्याला खालच्या साईडने मोजायचं आहे। तर टेप जो आहे सरळ ठेवायचा आहे आणि या साईडने आपल्याला 1/2 इंचावर एक मार्किंग करायची आहे। हे पहा फ्रेंड्स, 1/2 इंचावर एक मार्किंग केलेली। त्यानंतर पुन्हा इथे 14 इंच मोजायचं आहे, चौकोन करून घ्यायचा आहे ऑब्विसली 10/14 चा, आणि 14 इंच इथे मोजलेले, पुन्हा इथे 14 इंचावर एक मार्किंग करायची आहे। त्यानंतर ही जी मार्किंग आहे ती आपण अगोदर जोडून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमचे स्लीव्ज जे आहेत त्या चुकणारच नाही। इतकं तर आपण कंपल्सरी करू शकतो की आपल्याला एक चौकोन आखायचा आहे 10/14 इंचाचा। तुमच्या उंचीच्या हिशोबाने अवेलेबल असेल, तुम्ही जितकी पण उंची तुमची असेल स्लीव्सची त्या हिशोबाने। आणि आता आपल्याला सगळ्यात अगोदर या साईडने 1.5 किंवा 2 इंच खाली मोजायचं आहे। 1.5 इंच मोजू शकता किंवा 2 इंच, मॅक्सिमम 2 इंच मोजू शकता, त्यापेक्षा खाली मोजायचं नाही। तर 2 इंचावर एक मार्किंग केलेली आहे, 2 इंचावर एक मार्किंग केलेली आहे। आणि या साईडने जी आहे टेप सरळ ठेवायचं आहे आणि या साईडने आपल्याला 4 इंचावर एक मार्किंग करायची आहे। 4 इंचावर एक मार्किंग केली, येथे 2 इंचावर एक मार्किंग केलेली आहे। आणि आता तुमचा दंड घेर किती आहे तो मोजून घ्यायचा आहे। तुमच्या कोपऱ्यापर्यंत दंड घेर किती येतो त्याच्यावर डिपेंड असेल। तर सपोज तुमचा दंडगीर जर 14 इंच असेल तर 14 चा आपल्याला डबल करायचा आहे, 14 चा डबल 7.5 इंच। 7.5 इंच केल्यानंतर येथे 7.5 इंच पुन्हा मोजायचं आहे, 14 चा 1/2 करायचा आहे 7.5 इंच, आणि येथे 1/2 इंच मार्जिन साठी ठेवायचा आहे। म्हणजे हा पूर्ण होतो 8 इंच। एक्स्ट्रा मार्जिन साठी कपडा कधीही ठेवायचा आहे 1/2 इंच, कारण शिलाई मार्जिन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कपडा जो आहे तो लागणार असतो। तर येथे तो मोजलेला आहे, पूर्ण जो आहे 7.5 इंच आहे, त्यानंतर 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी ठेवायचं आहे। आता इथे आकार द्यायचा आहे। हे पहा, आकार देताना ही जी साईड आहे इथून आपल्याला खाली वळवायचं आहे, या साईड पेक्षा पुढे जायचं नाहीये किंवा इथूनच वळवायचं नाहीये, बरोबर या साईडने खाली अशा प्रकारे वळवायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे येथूनच वळवायचं आहे। त्यानंतर आरमोल मध्ये आपण ज्यावेळेस आरमोल मोजतो त्यावेळेस अंतर किती ठेवलंय, 1 इंचाचा डिस्टन्स ठेवलाय की 1/2 इंचाचा ठेवलाय, तर 1/2 इंचाचा सपोजली डिस्टन्स असतो तर 1/2 इंच खाली मोजायचा आहे।
अर्धा इंच इथून खाली मोजलं पुन्हा याच पॉइंटने खाली अशा प्रकारे माशासारखा आकार द्यायचा आहे. हे पहा फ्रेंड्स अगदी माशासारखं द्यायचंय. हा जो वरचा पार्ट आहे तो फुगलेला द्यायचाय, खालचा पार्ट जो आहे तो पण फुगलेला या साईडने. अशा प्रकारे आकार देऊन झाल्यानंतर जेथे आपण हा पॉइंट मोजलेला आहे 8 इंचाचा लास्ट पॉइंट तेथे जोडायचा आहे, तिरप जोडायचंय. हे पहा अशा प्रकारे तिरप जोडायचंय. त्यानंतर ही पण साईड जोडून घेऊया, म्हणजे अर्धा इंच जो मार्जिन आहे तुमच्या लक्षात येईल की अर्धा इंच मार्जिन आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे एक्स्ट्रा मार्जिन साठी. तर अशा प्रकारे ही स्लीव्ज जी आहे ती मोजायची आहे. आणि ही जी साईड आहे ही कधी कधी जास्त होते, पण आपण लावताना स्लीव्ज जे आहे ते सेंटर पॉइंट पासून लावतो. तर मग ही स्लीव्ज ही साईड जर जास्त जरी झाली सपोजली तरी आपण ती कट करू शकतो दोन्हीही साईडने. तर स्लीव्ज लावताना सेंटर पॉइंट वरूनच लावायचं आहे, सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची आहे. तर दुसरा सेंटर आणि अगोदरचा जो सेंटर आहे तो अशाच प्रकारे स्लीव्ज जोडायचे आहे. तर आता कट करून घेऊया. वरची साईड कट करून घ्यायची आहे अगोदर. त्यानंतर एक पेपर खाली सोडून द्यायचा आहे, एकच पेपर हातात धरायचा आहे आणि ही दुसरी साईड कट करायची आहे. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. जर प्रॉब्लेम वाटला तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा. आणि हे पहा अशा प्रकारे आपली ही जी स्लीव्ज आहे यात कट झालेले आहेत. त्यानंतर ज्यावेळेस आपण हे जोडणार आहोत त्यावेळेस जर बाय चान्स जर येथून त्या जास्त कमी वगैरे झाल्या तरी अडचण शक्यतो येतच नाही, कारण सेंटर पॉइंट पासून आपण पुढे जोडतो. तर फ्रेंड्स स्लीव्ज कटिंगची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. जर आवडली तर आपली चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहता त्यासाठी आणि मला कारण तुम्ही सपोर्ट करत असता त्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स.